नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण अगदी टी व्हीवरती पाहतो किंवा आपण एखाद्या न्यूजपेपरमध्ये वाचतो मोबाईलवरती वाचतो की एखाद्या भावाने एखाद्या बहिणीवरती बलात्कार केला किंवा मुलाचा सावत्र आईवर बलात्कार किंवा वडिलांचा सावत्र मुलीवर मुलीवर किंवा स्वतःच्या मुलीवर देखील बलात्कार अशा गोष्टी आपल्याला आजकाल सर्रासपणे पाहायला मिळतात वाचायला मिळतात। तर या गोष्टी कशामुळे होतात? पूर्वीच्या काळी देखील अशा गोष्टी कधीही घडत नसायच्या। पूर्वीच्या काळी आपल्या घरातील स्त्रियांबद्दल अगदी आपुलकीची भावना होती। पूर्वींच्या काळीही बलात्कार व्हायचे, परंतु त्यामध्ये प्रमाण हे कमी होतं आणि घरातील स्त्रियांवरती बलात्कार होण्याचं प्रमाण हे फार कमी होतं, म्हणजे अगदी नगण्य होतं। परंतु जसं जसा जमाना बदलत गेला तसं तसं ज्या जसं जसं लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आले त्यामध्ये जे अश्लील व्हिडिओज आहेत हे लोक पाहायला लागले, त्यावरून लोकांना वाटायला लागलं की अरे हे तर अगदी साहजिक गोष्ट आहे, यामध्ये विशेष असं काही नाही। कारण व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलेलं असतं, ते लिहून दिलेलं असतं की भाऊ बहीण आई वडील किंवा मुलगा आई किंवा वडील मुलगी अशा गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या असतात। त्यामुळे ज्यावेळेस एखादा मुलगा ती व्हिडिओ पाहतो त्याला वाटतं अरे बहिणीसोबत देखील या गोष्टी होऊ शकतात, बहिणीला वाटतं अरे भावासोबत देखील या गोष्टी होऊ शकतात। त्यामधून या गोष्टींचा जो प्रमाण आहे हे हळूहळू वाढायला लागलेला आहे। पॉर्न व्हिडिओ पाहणं आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतं हे तुम्ही या गोष्टीवरून पाहू शकता, तुम्ही विचार करू शकता। आजच स्वतःला सावरा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।